फेणे, तू पास जाऊ शकतो पण मी कुठेही जाऊ शकतो. दंगल मध्ये तू नेगेटिव्ह हिरो केलास, चित्रपट प्रचंड गाजला. आता तू मराठीमध्ये नेगेटिव्ह हिरो करतोयस, चित्रपट प्रचंड गाजेल आम्हाला माहिती आहे. वाह, हे बरं आहे. गाजावा चित्रपट, फारच चांगला चांगला आशीर्वाद दिलास तू या निमित्ताने. पण मजा आली मला. एक चांगली गोष्ट अशी वाटते मराठी फिल्म इंडस्ट्रीची किंवा कुठल्याही बऱ्याच रिजनल भारतीय इंडस्ट्रीबद्दल, की इथे स्टार सिस्टीम नाही. आणि त्याचं एका परीने बरं असं होतं की वेगवेगळे विषय, वेगवेगळी कथानकं हाताळता येतात. आणि त्याचबरोबर अभिनेत्यांसाठी पण काहीतरी सकस करण्यासारखी चॅलेंजेस तिथे तयार केली जातात. अँड सो आय एम व्हेरी लकी की मला असं एक पात्र रंगवायची संधी मिळाली की जे खूप वेगळं आहे माझ्यापासून. मी किती साधा असा माणूस आहे, आणि प्रेमळ. आणि या इथे फास्टर फेणेच्या निमित्ताने, आणि फास्टर फेणे ह्या म्हणजे स्वप्नवतच आहे ते. अमय म्हणाला तसं की आपल्या लहानपणी वाचलेला असा एक सगळ्यांचा आवडता, उभ्या महाराष्ट्राचा आवडता असा एक हिरो, छोटासा मुलगा, आणि त्याला आजच्या काळामध्ये आणून त्याचं माध्यमांतर करून फिल्म केली जाते, तीसुद्धा मराठीमध्ये. सगळ्यात मोठी जी एक काही गेल्या वर्षांमध्ये कमतरता होती की एक प्रॉडक्शन हाऊस सकस एक पूर्ण वेळ निर्मिती करणारं, म्हणजे फावल्या वेळामध्ये बिल्डिंगा बांधून मग उरलेल्या वेळामध्ये सिनेमा तयार करणे असं न करता, फक्त आणि फक्त म्हणजे असं बरेच लोक म्हणजे कधी सोन्याचे दागिने विकायचे मग उरलेल्या वेळात सिनेमा, किंवा असं असं बरंच चालू असताना फक्त आणि फक्त सिनेमा त्याच्यावरच म्हणजे मदार सगळी, पूर्ण व्यवसाय तोच करायचा. कारण हिंदीमध्ये तसं करतात, हॉलिवूडमध्ये तसं करतात, पण आपल्याकडे तसं नव्हतं. तर या निमित्ताने मुंबई फिल्म कंपनीच्या निमित्ताने ते एक घडतं आहे की एक जोमदार सकस प्रॉडक्शन हाऊस, की ज्यांचं सिनेमा हाच व्यवसाय आहे आणि व्यावसायिक दृष्टिकोन आहे त्याच्यामध्ये, ते समजतात की स्पर्धा काय आहे, काय पद्धतीने आपण आपलं प्रॉडक्ट तयार केलं पाहिजे, आणि त्याचे वेगवेगळे व्यवसायाचे आयाम याच्याबद्दलची पूर्ण समज घेऊन इथे निर्मिती केली जाते आहे. आणि त्यामुळे त्याचा भाग असणं ही माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे, कारण ते मराठीमध्ये व्हावं यासाठी माझ्यासारखी अनेक माणसं प्रतीक्षित होती. तर आता जरा बरी कामं मिळतील, त्यामुळे या सगळ्या एफर्टचा भाग होणं. आणि मग झी स्टुडिओ आहेच, झी स्टुडिओ सारखं कॉर्पोरेट एक मोठं काय गृहमंडळ त्याच्या पाठीमागे उभं होतं, आणि त्यामुळे आता सिनेमा सर्वदूर जाईल यात काही शंका नाही. ते अनेक आता पत्रकार मंडळी तर तुम्ही म्हणताच की झी स्टुडिओ म्हणजे तो मिडास टच आहे, आणि त्यामुळे लेट्स होप आता सगळं काही जमून आलेलं आहे. दिवाळी पण आहे, बार उडेल. आणि या कॅरेक्टरच्या निमित्ताने आम्हाला एक नवीन नेक मूव्हमेंट अशी मिळाली आहे. कॅन वी सी इट? सीझर. वाओ, याचा तिथून आलंय. कारण ते काय झालं, मागच्या चित्रपटाच्या वेळेस त्यांनी उल्लेख केला आता मला की मगाशी की मला त्यांनी नाचवण्याचा प्रयत्न केला, तर दॅट वॉज द टफेस्ट टाईम ऑफ हिज लाईफ. तर त्यामुळे त्याला चॅलेंजेस ही फक्त नृत्य कसं म्हणजे त्याच्या स्टेप्स कशा असाव्यात याच्याच मध्ये चॅलेंजेस असतात असं नव्हे, तर आणि काही वेगवेगळे असू शकतात हे मी त्याला दाखवून दिलं. तर त्यांनी तो कंटाळून जात असे, साध्यातलं साधं म्हणून तो काहीतरी दाखवायचा आणि तेही मला येत नसे, आणि त्यामुळे तो फ्रस्ट्रेट झालेला सीझर हा एक फार मोठा निरागस आणि गोंडस असा विषय होता. तर सांगायचं कारण म्हणजे त्यातल्या दोन चार गोष्टी शिल्लक राहिल्या होत्या, म्हणजे मला त्या नंतर असं अरे हे म्हणत होता हे सीझर. आता कसं आहे, चांगल्या अभिनेत्यांनी मला असं वाटतं की हातचं काही वाया जाऊ देऊ नये, त्यामुळे मी ते तिकडचं लक्षात ठेवलं, ते जाऊन त्यांना बाळासाहेब मधलं, आणि ती स्टेप फक्त इथे टाकली तर ते आता तुम्हाला आवडतंय. सुपर. तू पास जाऊ शकतो पण मी कुठेही जाऊ शकतो.